छत्रपतींचा विचार म्हणजे लासलगावमध्ये 4501 दिवे लावत दीपोत्सव साजरा झाला. कुंडीय गायत्री महायज्ञ निमित्त दीपोत्सव साजरा झाला. मातीनं महादेवाची पिंड तयार करण्यात आली, त्यानंतर त्या पिंडीभोवती दिवे लावले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरही दिवे लावण्यात आले. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी देखील पोलीस करत होते. येवल्यात बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विंचू चौफुली इथे पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. ट्रिपल सीट प्रवास करणारे आणि धांगड अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. टिंगा घालणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा इथे आज 205वा शौर्यदिन साजरा होतोय. मध्यरात्री 12 वाजता आतषबाजी करण्यात आली. सामूहिक बुद्धवंदना पठण करून शौर्यदिनाला सुरुवात झाली. मध्यरात्रीपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे. कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक लोक इथे दाखल होत आहेत. बार्टीकडे पूर्ण नियोजन असतानाही अनुयायांसाठी कुठलाही मंडप किंवा बसण्याची व्यवस्था केलेली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तर शौचालयांचीही व्यवस्था इथे नाही. शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही आहे, अशा अनेक समस्यांचा पाढाच वाचला जातोय. कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमानुयायी दाखल झाले. तिथे भीमशाहीर बाबाराव कांबळे हिंगोलीवरून अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. विजयस्तंभाजवळ त्यांनी भीमगीत सादर केलं. जाऊ पाश्य महाराजा विजय स्तंभाला सलामी देण्याला, जाऊ पाश्य महाराजा विजय स्तंभाला सलामी देण्याला, जाऊ पाश्य महाराजा विजय स्तंभाला सलामी देण्याला. कोरेगाव भीमा इथे होणाऱ्या शौर्य दिनासाठी पोलिसांनी मॉकड्रिल केलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 5,000 कॉन्स्टेबल आणि 500 अधिक वरिष्ठ अधिकारी तैनात आहेत. या सोहळ्यावर 6 ड्रोन आणि 185 CCTV कॅमेरे त्यांची नजर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा विजयस्तंभावर अभिवादनासाठी यावं अशी मागणी रिपाईचे सचिन खरात यांनी केली. महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार दरवर्षी या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येत होते, असंही खरात म्हणाले. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाजवळ यंदा प्रशासनानं केलेल्या व्यवस्थेवर रिपब्लिकन नेते नाराज आहेत. तिथे पोलीस आणि प्रशासनानं योग्य नियोजन केलेलं नाही, अशी नाराजी आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली. चेंगराचेंगरी होण्याची भीतीही त्यांनी बोलून दाखवली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेनं थकबाकीदार शेतकऱ्यांविरोधात सक्तवसुली मोहीम सुरू केली. बँक प्रशासनानं थेट शेतकरी बांधावर फलक लावले, जमिनीवर हक्क सांगायला सुरुवात केली. त्याविरोधात दिंडोरीच्या अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेत. दुसरीकडे बँक आणि शेतकऱ्यांचा वाद न्यायालयातही सुरू आहे. धाराशिवमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आणखी एक घोटाळा झालाय. सरकारकडून पीक विमा कंपनीला हप्त्याचे तब्बल 143 कोटी रुपये जास्त देण्यात आलेत. लोहारा तालुक्यातल्या शेतकरी अनिल जगताप यांनी माहिती अधिकाऱ्यात ही माहिती मिळवली. सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप होतोय. खरीप 2021 जुने अंबरनाथ गाव आणि पालेगाव या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभातून गळती सुरू आहे. त्यामुळे दररोज 1,000 लिटर पाणी वाया जाते. एकीकडे नागरिकांना भीषण पाणी टंचाई भेडसावते, तर दुसरीकडे 1,000 लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंबरनाथमधील सिस्टर निवेदिता या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मान्यता शिक्षण विभागानं रद्द केली. ही शाळा शासन मान्यता असलेल्या ठिकाणाहून परस्पर 2 वेळा स्थलांतरित केल्यानं मान्यता रद्द केली. तर 7 दिवसात विद्यार्थ्यांना जवळच्या मान्यताप्राप्त शाळेत दाखल करण्याचे आदेश दिलेत. नाशिकमधील सिन्नरच्या तलाठी कार्यालयाच्या नवीन बांधलेल्या इमारती धूळखात पडल्यात. तलाठी नसल्यानं नव्यानं बांधलेल्या इमारती धूळखात आहेत. एकाच तलाठ्यावर अनेक गावांचा कारभार येत असल्यामुळे
त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो, त्यामुळे स्वतंत्र गावांना स्वतंतर तलाठी देण्याची मागणी जोर धरती। गोंदियामध्ये मोक्षधाम परिसरातील सौंदर्यीकरणाच्या जागेवर खासगी रुग्णालयातील घनकचरा टाकला जातोय। पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा तिढा अजूनही कायम आहे। मोक्षधाम परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग लागलेत। या दुर्गंधीचा त्रास स्थानिकांना होतोय। नागपुरातले संघ मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी आली। अशी धमकी देणारा एक निनावी फोन पोलीस कंट्रोल रूमला आला होता। धमकीच्या फोन नंतर संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली। संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्या गल्लीत पोलिसांनी बॅरिकेडिंग केले। या परिसरात ये जा करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे।